बातमी ठाण्यात नाही, ठाण्याच्या टेंभीनाका परिसरामध्ये असलेल्या आनंद आश्रम परिसरात आज शिंदे समर्थक जोरदार शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. शिंदे समर्थकांना एकत्र येण्यासाठी सोशल मीडियातनं आवाहन करण्यात आलंय. शिंदे समर्थक नगरसेवक आणि विभाग प्रमुखांकडनं हे शक्ती प्रदर्शन केलं जाईल. आतापर्यंतचं हे सर्वात मोठं शक्ती प्रदर्शन असेल असा दावा शिंदे गटाकडनं शिंदे समर्थकांकडनं करण्यात येतोय. ते एकनाथ शिंदेंना आपलं समर्थन देत राजीनामा देणारे पहिले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ठरले ठाण्याचे नरेश म्हस्के. त्यांच्याशी संवाद साधलेला आहे गणेश ठाकूरनं. ठाणे टेंभीनाका इथं आनंद आश्रममध्ये शिंदे समर्थकांची मोठी गर्दी झालेली आहे. आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी होणार आहे त्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्या सुनावणीवर आलेल्या निकालानंतरच भविष्यव्य शिंदे गटाचं शिवसेनेचं स्पष्ट होऊ शकेल. माझ्यासोबत माजी महापौर ठाण्याचे नरेश म्हस्के आहेत. नरेशजी, ज्या प्रकारे आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार आहे अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि या निर्णयाकडे किंवा सुनावणीकडे आपले लक्ष असेल, बारकाईने लक्ष असेल, जल्लोष करण्याची तयारी आपण सुरू केलेली आहे का? बघा, काही गोष्टी मी आता बोलू शकत नाही आहे, पण आम्हाला वाटतंय विजय आमचाच आहे आणि आमचाच होणार आहे. कारण ज्या कायदेशीर सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मीडियाने समोर आणलेल्या आहेत. त्याच्यामुळे नंबर्सला महत्त्व असतं लोकशाहीमध्ये, त्यामुळे नंबर्सचाच विजय होणार. पण आज एक महाभारतही पाहायला मिळेल सुप्रीम कोर्टामध्ये. एका बाजूला आपल्या बाजूनं मुकुल रोहतगी, हरेश साळवी आहेत, तर समोर अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल आहेत. तर चार असे दिग्गज आणि कॉन्स्टिट्युशनल मुद्द्यावरती आज जो महाभारत होणार आहे त्याची तुम्ही आतुरतेने मी सुद्धा वाट पाहतोय आपल्याप्रमाणेच की नक्की तिथे काय चाललंय, कसे युक्तिवाद होतील. माझ्यासारख्याला ते थोडा अभ्यास करायला सुद्धा त्याचा उपयोग होईल आणि नक्कीच विजय हा होईल. मला 100% गॅरंटी. धर्मवीर दिघे साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे विजय आमचाच होणार आहे. पण इथं आपण जमलात, मोठ्या संख्येत कार्यकर्ते जमल्यात, कारण काय? कारण काही पोस्टही व्हायरल केली गेली होती इथं. नाही, असं कोणी पोस्ट कसं आहे असं बघा, कार्यकर्ते स्वतःहून काही गोष्टी करत असतात कारण काही गोष्टी त्यांच्या कानावर पडतात. पण असून कार्यकर्ते आम्ही जर आव्हान केलं असतं तर हा रोड पूर्णपणे पॅक झाला असता. आपण परवा पाहिलेलं आहे, रोड पूर्णपणे पॅक झाला असता. इथे आतमध्ये गर्दीमध्ये शिरण्याकरता येसुद्धा एंट्री नसती. पण तसं काय आम्ही कोणाला बोलवलं नाही आहे. परंतु आता खासदार श्रीकांत शिंदेसाहेब येणार आहेत आणि आम्ही शक्तीस्थळावरती दिघे साहेबांचं दर्शन घेण्याकरता जाणार आहोत. थेट धमक्याही आता येत आहेत आणि वरिष्ठ नेत्यांकडनं येतात. आदित्य ठाकरे म्हणत आहेत की राजभवनापर्यंत किंवा विधानभवनापर्यंत जाण्याचा रस्ता जो आहे तो परळ वरळीमधनं जातो. काल जे संजय राऊत यांनी पाथळी सोडून त्यांनी 40 बॉड्या इथे येतील असंही म्हणालं. या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता? एक खूप मोठे नेते आहेत, त्यांच्याविषयी मला प्रतिक्रिया देणे मला योग्य वाटत नाही. आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया अख्खं हिंदुस्थान देते, अख्खं महाराष्ट्र देते, प्रत्येक जण त्याच्याविषयी प्रतिक्रिया देते. त्याच्यामुळे नेत्यांविषयी, त्यांच्या वक्तव्याविषयी शिंदेसाहेब, केसरकर साहेब या ठिकाणी तुम्हाला उत्तर देतात, मी काय त्याविषयी उत्तर देणार. पण कार्यकर्ते शिवसैनिक हे कधीच नेहमीच म्हणतात की आम्ही शिवसेना सोडलेली नाही आहे. पण अशा प्रकारचे वक्तव्य करणं, ज्या कारवाई होत आहेत त्या कारवाई करणं, त्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला वाटतं का की कार्यकर्ते दुरावतील आणि कार्यकर्ते म्हणूनच आक्रमक होत आहेत? काल शिंदे संजय राऊत यांचा पुतळा जाळला गेला, अनेक ठिकाणी निदर्शनं होत आहेत, समर्थनात रॅली काढल्या जात आहेत, म्हणून ज्या वक्तव्यानं कार्यकर्ते शिवसेनेहून दूर होतील आणि शिंदे गटांसोबत जातील? आपण पाहताय जे काही चाललेलं आहे की आत्तापर्यंत शिवसैनिक का नाराज आहे, शिवसैनिक का नाराजीच्या दिशेने आहे. नेते लोक आहेत, त्यांच्याविषयी आपण बोलणं योग्य वाटत नाही. त्या योग्यतेची माणसं त्याविषयी बोलतील. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, नगरसेवकापुरता मर्यादित आहे. त्याच्यामुळे ह्या नेत्यांच्याविषयी प्रतिक्रिया देणे मला काही योग्य वाटत. पण आपली भावना समजून घेतलेली आहे. आपण राजीनामा दिला त्यानंतर तुमची हकालपट्टी केली गेली, अशा प्रकारचे पोस्ट आणि माहिती बातम्या बाहेर पसरवण्यात आल्या. काय शेवटी बघा की हकालपट्टी किंवा काही गोष्टी, आम्ही काय म्हणालो होतो, आम्ही शिंदेसाहेबांसमवेत आहोत. शिंदेसाहेब आजही शिवसेनेत आहेत, ते आजही म्हणतात मी शिवसेनेत आहे, शिवसेना मी सोडलेली नाही आहे. आत्तापर्यंत अनेक लोक शिवसेना पक्ष सोडून गेले होते, त्या लोकांना तुम्ही प्रेमाने बाजूला बसवताय. त्यावेळी नाणानाण्यांबरोबर गेली त्यांनासुद्धा प्रेमाने बाजूने बसवताय. पण आम्ही लहानपणापासून वयाच्या 14-15 वर्षापासून काम करतो. अनेक क्षण आले, अनेक ऑफर्स आल्या पक्षांच्या, परंतु आम्ही नाही त्या स्वीकारल्या. आणि हकालपट्टी ठीक आहे, शेवटी पक्षप्रमुख आहेत,
ते जे निर्णय घेतील तो मला मान्य आहे, पण माझ्यातला शिवसैनिक हा तर मरणार नाही आहे, हा तर कायम राहणार आहे. प्रश्न असा पडतो आता की शिवसेना कोणाची, एकनाथ शिंदे गटांची का उद्धव ठाकरेंची? कारण कालही परवाही प्रेस कॉन्फरन्स झाली तर दीपक केसरकरांनी म्हणलं की आम्ही शिवसेना आहोत, आणि उद्धव ठाकरे म्हणतात की शिवसेना संघटना ही बाळासाहेबांची आमची. हो, शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि त्या शिवसेनेत आम्ही आहोत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नाही आहात आपण? उद्धव साहेबांच्या पण शिवसेनेत आहोत. आजही आम्ही सांगतोय मी शिवसैनिक आहे, मी शिवसैनिक आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी जर म्हटलं की आमचं नाव नाही घ्यायचं तर चालणार आहे का? नाही चालणार. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणार ना, त्यामुळे आजही आम्ही शिवसेनेत आहोत. म्हणजे जर त्यांनी म्हटले, ते म्हणाले तरीही बाळासाहेबांचं नाव तुमच्याशी जो कोणीही दूर करू शकत नाही असं म्हणतात. बाळासाहेब दैवत आहे तो, बाळासाहेब दैवत आहे. दैवताला कोण बाजूला ठेवू शकतो का? आपण त्यांना मनामध्ये ते आहेतच ना आपलं, कसं का आपण त्यांना बाजूला काढू शकतो? कोणी म्हटलं तुम्ही मानू नका म्हणून असं नाही होत ना. उद्या लोकमान्य टिळकांचे जे वारस आहेत पुण्यातले, त्यांनी म्हटलं लोकमान्य टिळक आमचे आहेत, कोणी आमचं त्यांना कोणी मान द्यायचं नाही किंवा तुम्ही त्यांना पूजनीय म्हणायचं नाही, असं होतं का? नाही होत. लोकांच्या मनातलं जे स्थान आहे ते तुम्ही काढू शकत नाही. मग राज टिळकची तयारी करताय, कधीपर्यंत शपथविधी होईल काय वाटतं तुम्हाला? हे बघा, हा निर्णय मी तुम्हाला सांगतो की आम्ही कार्यकर्ते आहोत, कार्यकर्त्यांचं जे काम आहे ते आम्ही या ठिकाणी करतोय. हा मोठ्या लोकांचा विषय आहे, तो मोठे लोक पाहते. तर माजी महापौर नरेश म्हस्के ठाण्याचे यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की बाळासाहेबांचं नाव त्यांच्याहून शिवसेनेकडून दूर कोणी करू शकत नाही. कोणी किती म्हणालं तरी बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आम्ही आहोत. आणि आता आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सगळं काही स्पष्ट होईल आणि त्याकडे सगळ्यांची आतुरतेनं सगळेच या निर्णयाचा निकालाचं वाट पाहत आहेत. कॅमेरामॅन प्रशांत मानेसर, गणेश ठाकूर, एबीपी माझा, ठाणे. तर सर्वांचं लक्ष आता आहे ते सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीकडे. थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टातली ही सुनावणी सुरू होणार आहे. यामध्ये काय होतं यावरती अर्थातच सरकारचं आणि शिंदे गटाचं सुद्धा भवितव्य अवलंबून असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.